आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सुरू होऊन 3 वर्ष झाली आहेत. एक साधी भोळी गृहिणी राधिका, तिचा कर्तव्य दक्ष नवरा गुरुनाथ सुभेदार, त्यांचा मुलगा अथर्व, हे एक त्रिकोणी कुटुंब. पण अचानक त्यांच्या आयुष्यात शनया नावाचं वादळ येत आणि राधिकाचा संसार उधळला जातो. शनया आणि गुरुनाथ प्रेमात आहेत हे जेव्हा राधिकाला समजतं तेव्हा ती कोसळते आणि सासू सासऱ्यांच्या मदतीनं नवऱ्याला समजवण्याचा सुधारवण्याचा प्रयत्न करते. पण गुरुनाथ मात्र महाहुशार, तो राधिकाचा प्रत्येक डाव हाणून पाडतो. एक वेळ अशी येते की शनया त्यांच्या घरात राहायला येते. गुरु तिच्याशी लग्न देखील करतो, तिच्यासाठी वाटेल ते करतो. गुरुला शनयानं वेळ लावला आहे. त्याच दरम्यान राधिका घराबाहेर पडते आणि एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून नाव पण कमावते. मात्र तरी देखील गुरुनाथ सोबत संसार करण्याचं स्वप्न काही ती सोडत नाही. मात्र तरी देखील नवऱ्याला माफ करून त्याच्या सोबत सुखी संसार करण्याची तिला इच्छा आहे. मात्र गुरुचं सगळं ढोंग उघड पडतं, त्याला घराबाहेर काढण्यात येतं. इथपर्यंत सारं ठीक होतं, पण या मालिकेत सध्या जे काही सुरू आहे ते पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत आणि ही मालिका बंद करा अशी मागणी सोशल मीडियावर करत आहेत. राधिका आणि गुरुच्या दरम्यानचा हा पकडापकडीचा खेळ प्रेक्षकांना पाहवत नाहीये. एकतर राधिकानं स्वतःची ओळख निर्माण केलीच आहे, तर आता सौमित्रशी लग्न करून मोकळं व्हावं किंवा एकटं राहावं आणि गुरुला एकदाचा धडा शिकवावा असं प्रेक्षकांना वाटतंय. तुम्हाला या मालिकेविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा.